subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Vashi police has arrested 10 notorious history cheaters in 3 separate instances for crimes ranging from housebreaking theft HBT to cheating. Property worth lakhs of rupees have been recovered from them. In the first instance, Vashi police led by Senior Police Inspector Sanjeev Dhumal has arrested 2 persons, Sanjay Kamle 42 and Saddam Khan 38, who have around 50 HBT crimes registered against them in Mumbai and were also involved in crimes in Navi Mumbai. 3 HBTs in Navi Mumbai have been solved with their arrest. Police have recovered rupees 3,77,350 worth of property, including gold jewellery, mobile phones, cash and a car used in the crime. In another instance, a special squad of Vashi police station arrested 6 persons, including a woman who claimed to be in garment business. They took frock order from a shopkeeper in Vashi and then claiming that the consignment is being unloaded from a truck outside the shop, took rupees 2 lakh from him and fled. The accused have been identified as Mohammed Sheikh, Ismail Sheikh, Mehboob Sheikh, Naseeb Sheikh, Muzaffar Sheikh and Sabina Sheikh. Rupees 60,000 in cash and 11 mobile phones have been seized from them. Police have recovered 3 bundles of American dollars from them. They have been cheating people offering to exchange currency. Police have also arrested Mohammed Ansari and Shafiq Sheikh, who were found with HBT related articles with them in Sector 17 area of Vashi. Their interrogation revealed that they were involved in an HBT in Vashi. Police have recovered Rs. 21,200 in cash and mobile phone from them. Deputy Commissioner of Police Zone 1 Suresh Mengde gave details of the cases. वाढत्या घरफोडीच्या अनुषंगाने वाशी पोलिसांनी त्यांच्या डिटेक्शन ब्रँचनं 2-3 टीम तयार केल्या होत्या आणि या टीमपैकी एका टीमनं वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी पाळत ठेवून 2 आरोपींना ताब्यात घेतलं, ज्यांचं नाव संजय कांबळे आणि सद्दाम खान असं आहे. या दोन्ही आरोपींचं इंट्रोगेशन केलं असता या 2 आरोपींकडनं 4 घरफोड्या उघडकीस आलेल्या असून त्यामध्ये दादर पोलीस स्टेशनला घडलेली एक घरफोडी यांच्याकडनं डिटेक्ट झालेली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण या डिटेक्शनमध्ये एकूण 3,77,350 रुपयाचा मुद्देमाल, सोनं, चांदी, गाड्या हे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अधिक विचारपूस केली असता हे अत्यंत सराईत घरफोड्या करणारे गुन्हेगार असून त्यांच्याकडं त्यांनी आतापर्यंत दोघांनी 50 जास्त घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या घरफोड्यांची यादी सोबत जोडलेली आहे. या आरोपींनी यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे की 4-चाकी गाडी घेऊन ज्या सोसायटीमध्ये वॉचमन नाही अशी सोसायटी हेरणे, त्या सोसायटीमध्ये प्रवेश करणे, त्या ठिकाणी टाळा लागलेलं घर कुठलं आहे, त्या घराला बंद घर कुठलं आहे हे हेरून त्या घरामध्ये त्याची गज कापून किंवा खिडकी तोडून घरफोडी ते करतात. सदरच्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांची 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. या आरोपींकडनं अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच वाशी पोलीस स्टेशनचं जे दुसरं टीम आहे डिटेक्शनचं, यांनी ऑरेंज सर्कल येथे संशयितरित्या वावरणाऱ्या 6 इसमांच्या, ज्यामध्ये 1 महिला आहे, टोळीला अटक केलेली आहे. ज्याच्यामध्ये मोहम्मद शेख आणि इतर 5 इसम आहेत. त्याच्यामध्ये 1 सबीना नावाची, शेख नावाची महिला आहे. या आरोपींनी एका जे मार्गमध्ये एका व्यापाऱ्याला वाशीमध्ये आणून तुम्हाला गारमेंट्सचं कपडे देतो असं सांगून त्यांना एका गल्लीमध्ये नेऊन त्याच्याकडनं 2 लाख रुपये घेऊन त्यांना फसवणूक करून ते पळून गेलेले होते. त्याप्रमाणे वाशीला 352/2020 हा 420 IPC खाली गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये त्यांना चौकशीला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल गेलेला होता, त्यापैकी 60,000 रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम आणि यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेले 11 मोबाईल्स वाशी पोलिसांनी जप्त केलेले आहेत. या आरोपींनी यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे काही बनावट अमेरिकन डॉलरचे गठ्ठे मिळून आलेले आहेत. यावरून त्यांनी डॉलर्स देऊन काही लोकांना फसवलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे, त्याचप्रमाणे ठाणे मुंबईमध्ये अशा प्रकारचे गुन्हे किती आहेत याचा अभ्यास वाशी पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात येत आहे. याबरोबर तिसरी टीम जी आहे वाशी पोलीस स्टेशनची, यांनी वाशी रेल्वे स्टेशन इथून 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्याचं नाव मोहम्मद अन्सारी आणि दुसरा सफीक शेख म्हणून आहे. ह्या 2 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वाशी सेक्टर 28 घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या घरफोडीमधून त्यांनी एकूण 60,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यापैकी त्यामधील 21,000 रुपयाचा कॅश वाशी पोलिसांनी जप्त केलेली आहे. एकंदरीत या ड्राईव्हमध्ये, स्पेशल ड्राईव्हमध्ये 10 आरोपींना या ठिकाणी गजाआड करण्यात आलेला असून त्यांच्याकडनं 7-8 गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि या व्यतिरिक्त काही गुन्ह्यांचा अजून तपास लागण्याची शक्यता आहे.
यांच्याकडे यांनी अजून नक्कीच गुन्हे केले असण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या झडतीमध्ये जे अमेरिकन डॉलर्स मिळालेले आहेत बनावट, यावरून कमी रुपयामध्ये जास्त डॉलर देतो अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी नक्की केले असण्याची शक्यता आहे। ते कुठे केलेत याचा तपास आम्ही करत आहोत। नाही फार मोठा सहभाग नाही, पण त्या टोळीमध्ये ही एक महिला आहे आणि महिलांचा जास्त सहभाग आहे असं काही म्हणता येणार, पण महिलांचाही सहभाग गुन्ह्यांमध्ये आहे। नाही जेल कसं आहे की जेल रिलीजचं जे आरोपी आहेत यांचं आपण दरवेळी आपल्याकडे माहिती येत असते, दररोज ते कुठे राहतात, ते काय करतात, ते सुटल्यानंतर काय करतील याच्यावर आपलं एक विशेष लक्ष असतं। क्राईम ब्रँचचे काही अधिकारी त्यासाठी नेमलेले असतात, क्राईम ब्रँचकडून आपल्याला ती माहिती येते आणि त्यांच्यावर आपण वाच ठेवतो त्यांच्या वर्तणुकीवर। तर जेल रिलीज हे आत्ताच लॉकडाऊनमधले जेल रिलीज नसून हे वर्षानुवर्ष जेल रिलीज होत राहतात त्यांच्यावरची गोष्ट आहे। The series of success in recent times by Vashi police will certainly help keep crime under control in the node in Vashi. With video journalist Sumit Reno, say Shanwas JD for Awaz Today. Subscribe to Awaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.